नमस्कार फोटोबा महाराष्ट्र मध्ये मी अपर्णा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजची रेसिपी अगदी क्विक असणार आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये बनणार आहे, ते म्हणजे लिंबूचं लोणचं। आणि हे लोणचं तुम्हाला असं वाटत असेल पारंपरिक जशी लोणची असतात तसं नाही आहे, तर त्यामध्ये तेल नाही आहे, त्यामध्ये कोणतेही असे लोणच्यासारखे पदार्थ नाही आहेत तेलकट। तर हे लोणचं असं आहे की जर तुमची तब्येत बिघडली असेल, तुम्हाला थोडीशी कणकण असेल, तुम्हाला थोडंसं काय म्हणतात अशक्तपणा वाटत असेल, काही चव नसेल तोंडाला, तर असं हे लिंबूचं लोणचं आहे, ते खाल्लं की तुम्हाला पटकन बरं वाटतं आणि अगदी तोंडाला चव देखील येते। त्यामुळे चला तर वळूयात आजच्या रेसिपीकडे। आज आपण लिंबूचं लोणचं बघणार आहे। हे युनिक पद्धतीचं लोणचं आहे ज्याच्यामध्ये साखर वगैरे काही नाही आहे। हे लोणचं आपण जास्ती करून जेव्हा माणूस आजारी असतं, ताप वगैरे येतो, तेव्हा तोंडाला चव नसते, त्यावेळेला आपण हे लोणचं करतो आणि खायला देतो। भाकरीबरोबर पोळीबरोबर चांगलं लागतं आणि त्यांनी चव येते तोंडाला। तर याचं आपण साहित्य बघणार आहोत। 2 लिंबू घेतलेले आहेत आणि हा अर्धा लिंबू आहे। याचं काय करायचं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे 2.5 लिंबू आहे, 7-8 मिरच्या आहेत, जिरेची पावडर आहे ही मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मीठ आहे। एवढंच साहित्य आहे याचं। आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण कृतीला सुरुवात करूया। हे बघा, लिंबूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। या अशा इतक्या बारीक फोडी करायच्या आहेत, ओके। साधारण अर्ध्या लिंबाच्या 9 फोडी झाल्या पाहिजेत, एवढ्या फोडी आहेत, ह्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। त्याच्यानंतर मिरची आपण चिरायची आहे। मिरची अशी लांब चिरायची आहे, ही बघितलं तुम्ही तर लांब चिरायची। ह्या मिरच्या याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत। त्याच्यानंतर ही जिऱ्याची पावडर जी आपण बघितली आहे ती घालायची आणि हे मीठ। कुठलंही लोणचं करताना मीठ थोडंसं आपण जास्त घालतो टिकायसाठी म्हणून। आणि हा जो अर्धा लिंबू आहे, मी म्हणाले होते तुम्हाला मगाशी याचं, मी तुम्हाला नंतर सांगते काय करायचं आहे ते। तर हा अर्धा लिंबू आता आपण या मिक्सचरमध्ये पिळायचा आहे। आणि हे सगळं मिक्स करायचं। हे जे लोणचं आहे याला फोडणी वगैरे काही घालायची नाही, हे असंच्या असं ठेवायचं। साधारण 2 तास तुम्ही त्याला मुरून द्यायचं, म्हणजे मग त्याला चांगलं पाणी सुटतं आणि त्याचा खार पण चांगला लागतो आणि लोणचं पण चांगलं लागतं। तर हे आपलं लोणचं तयार आहे। इतकं सोपं लोणचं आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा मसाला वगैरे घालायचा नाही आहे, फक्त जिरं आणि मीठ।